सागर, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर आपण आज गोरख कोल्हापूर टूरवर, आणि आपण आता पोहोचलेलो आहोत शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळा किल्ल्यावर. तर तुम्ही माझ्या मागे बघताय, बाजीप्रभू देशपांडे यांचा हा पुतळा आहे. तर तुम्हाला स्टोरी थोडक्यात माहिती असेलच, लाख मेले तरी चालते पण लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे, असं ज्यांचं ब्रीद वाक्य होतं. आणि ज्यांनी शिवाजी महाराज विशाळगडपर्यंत पोहोचेपर्यंत आपल्या प्राण कधीच सोडले नव्हते, प्राणाची बाजी शेवटपर्यंत लावली होती आणि आपली प्राणांची आहुती दिली होती, फक्त शिवाजी महाराज विशाळगडपर्यंत पोहोचावे आणि त्यांची तोफांची सलामी आपल्या कानावर पडावे, तोपर्यंत ते लढत राहिले, शेवटपर्यंत झगडत राहिले. बाजीप्रभू देशपांडे यांच्या इतिहास सांगतो की 1178 ते 1209 या काळात या गडाचे बांधकाम केले ते शिलाहार भोज दुसरा याने. नंतर हा गड यादवांकडे आला. 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशाहीने तो आणखी बळकट केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 या गडावर हल्ला करून त्यावर 1673 आपली मालकी कायम ठेवली होती. याच गडाला अफजल खानानेही वेढा घातला होता, मात्र तो उठवून लावला गेला. छत्रपती संभाजीराजांनाही याच गडावर नजरकैदेत ठेवले होते. शिवाजी महाराजांच्या काळात या गडावर 15,000 घोडे 20,000 सैनिक तैनात असत. 14 किलोमीटर परिसरात पसरलेल्या या गडाला 110 माचे आहेत. अनेक भुयारी मार्ग असलेल्या या गडाचे बांधकाम विजापूर स्टाईलचे आहे आणि येथील मोराज शिल्पही येथे जशी दिसतात तशीच भोजराजा काळातील कमळाची शिल्पही आहेत. गडाची तटबंदी 7 किलोमीटर आहे. गडावर एक जुनी विहीरही आहे जी तुम्हाला पुढे दिसेल. हाय फ्रेंड्स, आपण आता पोहोचलेलो आहोत पन्हाळगडाच्या पहिल्या स्पॉटवर, ज्याचं नाव आहे अंधारबाव. हे असं एक 3 मजलाचं एक असं स्ट्रक्चर आहे. हा फर्स्ट मजला आहे, एकदम वरती बघताय तो पहिला मजला आहे. हा सेकंड फ्लोअर आहे आणि हा थर्ड फ्लोअर आहे, जिथे विहीर आहे. 12 फूट खोल अशी विहीर आहे ज्याला अंधारबाव असं म्हटलं जातं. तर पन्हाळा किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती अशी की पन्हाळा किल्ल्याचं पहिलं नाव होतं पन आलं आहे. तर इथे नागांचं वास्तव्य असल्यामुळे याला पन्हाळा असं म्हटलं जायचं. पन्ह म्हणजे नाग आणि आल्या म्हणजे त्यांचं घर, म्हणून याला पन्हाळा असं म्हटलं जायचं. पण या नावाचा पुढे अपभ्रंश होऊन पन्हाळा असं हे करण्यात आलं. तर त्याच्यानंतर एक 59 वर्ष किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. तर हे जी तुम्ही बघताय, तर इथे पहिल्या मजल्यावर जे सैनिक तैनात असायचे, दुसऱ्या मजल्यावर नॉर्मल तटबंदीकडे जाण्याकरता हा रस्ता आहे आणि तिसऱ्या मजल्यावर हे जी विहार आहे इथे विहीर आहे, इथे पाण्याचा साठा केला जातो. तर अजूनही हे जे विहीर आहे इथून जे खाली गाव आहेत तिथे पाण्याचा पुरवठा केला जातो. म्हणजे बघा महाराजांची दूरदृष्टी किती त्यावेळी किती मोठी होती की आजपर्यंतही हे पाणी आज यूज केलेले. तर या कोठारांचं बांधकाम हे चालू असताना 3 वेळा निम्म्यामध्ये बांधकाम येऊन कोसळलं. तर त्यावेळी भोजराजांना एक दृष्टांत झाला की या ठिकाणी एक नरबळी द्यायला पाहिजे, त्याशिवाय याचं बांधकाम हे पूर्ण होऊ शकत नाही. मग त्याने संपूर्ण आजूबाजूच्या खेडेगावामधून दौंडी पेटवली. तर त्यावेळी पेल्याची गरोदर बाई ती स्वतःहून तयार झाली की मी माझा स्वतःचा बळी द्यायला तयार आहे. ओके, फक्त माझं नाव आहे अजरामरराव ही माझी अपेक्षा आहे. मग त्यावेळी तिला ही समोर दगडी मूर्ती दिसते बाकाली, या ठिकाणी तिला जिवंत बळी दिली. जिवंत म्हणजे पूर्ण. हा, त्याच वेळा या कोठारांचं बांधकाम हे पूर्ण झालं म्हणून पूर्वीची एक म्हण आहे. हाय फ्रेंड्स, आपण आता पोहोचलो पन्हाळा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये. तर या बालेकिल्ल्यातली मेन जी वैशिष्ट्य आहेत ती म्हणजे इथली 3 धान्याची कोठार. तर तुम्ही जी आता थोड्या वेळापूर्वी सतीची कथा ऐकली असेल, तर त्या सतीने अट घातली होती की इथे जी धान्याची कोठार उभी राहतील त्याला तुम्ही माझं नाव द्या, माझ्या मुलींची नावं द्या. तर त्याप्रमाणे या कोठारांना गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 नावं देण्यात आली. तरी धान्याची कोठार आहेत, ज्वारी बाजरी अशी धान्य इथे ठेवण्यात यायची आणि ही धान्याची जी कोठार आहेत ती वरपर्यंत भरली जायची धान्याने. तर या कोठारामध्ये साधारणपणे 25,000 खंडी म्हणजे 1 खंडी म्हणजे 20 पोती, तर अशी 25,000 खंडी एवढं धान्य या धान्याच्या कोठारामध्ये राहायचं.
तळलेली माहिती अशी की शिवाजी महाराज जे ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं वास्तव्य हे साधारण 6 महिन्याचंच होतं. तर त्यामुळे या किल्ल्यात शिवाजी महाराजांचा राजवाडा किंवा असं काही स्पेसिफिक बांधकाम असं नाही आहे. तर इथे जे खुली मैदानं वगैरे होती, ही जी मोकळी जागा दिसते तुम्हाला, हा किल्ल्याचा बालेकिल्ला असल्यामुळे इथे सैन्याचा छावण्या असेल. तर ज्यावेळी महाराज किल्ल्यावर यायचे तर ते सैन्यामध्येच त्यांच्या छावण्यांमध्येच राहायचे अशी माहिती मला सध्या मिळाली. तर महाराजांचं हे वैशिष्ट्यच होतं की महाराज आपल्या मावळ्यांना आपल्या मित्राप्रमाणे किंवा आपल्या भावाप्रमाणेच वागवायचे. त्याच्यामुळे जे मावळे होते त्यामुळे ते महाराजांसाठी आपले प्राण देण्यासाठी नेहमी तयार असायचे. तरीच महाराजांची खासियत आहे. तर असा हा किल्ला आहे पन्हाळा किल्ला. तर कोल्हापूरला आलात तर नक्कीच भेट द्या. शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आठवणीत किंवा जो इतिहास तुम्ही वाचला असेल तो नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. आणि महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज का होते, आपल्या मावळ्यांबरोबर त्यांचं नातं का होतं, ते आता मला तरी या किल्ल्यावर आल्यावर खूप जास्त जवळीने कळून आलं. तर तुम्हालाही त्याची जाणीव होईल या किल्ल्यावर आला तर नक्की भेट द्या त्या स्पॉटला. March 2, 1660 या किल्ल्यास सिद्धीशोरचा वेढा पडला. हा वेढा इतका जबरदस्त होता की महाराजांना या वेढ्यातून बाहेर पडणे खूप मुश्किल होत होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज सिद्धीशोरच्या या वेढ्यात अडकून पडले होते. शेवटी गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज 600 माणसांचा गट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निघाले. बरोबर शिवा काशीत व बाजीप्रभू देशपांडेही होते. शिवा काशीद याने प्रति शिवाजी म्हणून सिद्धीशोरच्या सैन्याला चकमा दिला. पुढे बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून तोफवणी धरली आणि आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले. पुढे हीच घोडखिंड पावनखिंड या नावाने ओळखली जाऊ लागली. हा जो समोर दिसतोय तो ज्योतिबाचा डोंगर आहे. March 6, 1673 मध्ये कोंडाजी फरजंद यांनी सैन्य बरोबर घेऊन भेदनिधीचा उपयोग करून हा पन्हाळा किल्ला परत मिळवला आणि तो पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात परत आला. पुढे 1710 पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली. नंतर 1844 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.